मोदी शहांना भविष्यात महाराष्ट्राचे तुकडे करायचे असं संजय राऊत म्हणत आहेत. मुंबईला कंगाल करण्याचा भाजपाचा डाव असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे. तर 4 जून नंतर मोदी देशाच्या राजकारणात नसतील असं सुद्धा राऊत म्हणाले आहेत. मोदींसारखा खोटं बोलणारा नेता या देशात कधी झाला नाही असा सुद्धा आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे. फडणवीस अपघाताने मोठे झालेत, तसंच महाराष्ट्राच्या जडणघडणीत फडणवीसांचा काहीच वाटा नसल्याचं संजय राऊत म्हणाले. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना भविष्यामध्ये महाराष्ट्राचे तुकडे करायचे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना मुंबईची पूर्णपणे लूट करून मुंबईला कंगाळ करायचं आहे. आणि ह्या त्यांच्या कारस्थानाच्या आड उद्धव ठाकरे आणि शरद पवार येत होते, म्हणून त्यांनी दोन्ही पक्षांची सरकारं पाडली आणि दोन्ही पक्ष फोडले. अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना याची फार मोठी किंमत भविष्यात चुकवावी लागेल. महाराष्ट्राची जनता त्यांना माफ करणार नाही. उद्धव ठाकरेंना कधीही मुख्यमंत्रीपदाचा मोह नव्हता आणि आजही नाही, हे तुम्हाला मी आता ठामपणे सांगतो. नरेंद्र मोदी हे गेल्या 10 वर्षामध्ये सतत खोटं बोलतायत. बघा, मोदींवरती विश्वास ठेवू नका, हे मी वारंवार सांगतो. मोदी या दिवा विसताना मोठा होतो तसं मोदींचं सध्या सुरू आहे. 4 जूनला मोदी देशाच्या राजकारणात नसतील. मोदी यांच्यासारखा दादांत खोटं बोलणारा राजकारणी देशात कधी झाला नव्हता. तुम्ही आमच्या नादी लागात असं म्हणतोय. मी उलटं सांगतोय, तुमच्या नादाला लागणार की तुम्ही मोठे नाही आहात. तुम्ही अपघाताने मोठे झालेलं नेतृत्व आहे. या महाराष्ट्राच्या जडणघडणीत तुमचा आणि तुमच्या पक्षाचं अजिबात योगदान नाही आहे. जे योगदान महाराष्ट्रात शरद पवारांचं आणि बाळासाहेब ठाकरेंचं आहे, वसंतदादा पाटील यशवंतराव चव्हाणांचं आहे, तुमच्या पक्षाचं आणि तुमच्या नेतृत्वाचं योगदान महाराष्ट्राच्या जडणघडणीत दाखवा. तुम्ही फक्त कारस्थानं कपट केलेले आहात. लोकांचे पक्ष आणि घरं फोडणं हे तुमचं राजकारण आहे.